8-9 कारखाने दिल्लीमध्ये केंद्र शासनाकडे मदतीसाठी गेले होते, त्यातही माझं नाव होतं. त्यातल्या मी सोडून बाकी सगळ्यांना आर्थिक मदत मंजूर झालेली आहे. कारखान्यावर प्रभुत्व कोणाचं हे महत्त्वाचं नाही, पण तो कारखाना तिथल्या लोकांच्या आर्थिक व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर असे आजारी युनिट सरकारने जर चालवले तर खूप लोकांना आधार मिळेल. मी कोंडी होण्याएवढी लहान नाही आहे. मी व्यवस्थित माझ्या जीवनात संघर्षातून सुंदर मार्ग काढेल. मी बऱ्याच वर्ष, मला वाटतं गेले 20 वर्ष, पुण्याच्या सर्व काही ठराविक गणपतींच्या दर्शनाला येते. कसबापेठ साहजिक आहे, पुण्याचा मानाचा गणपती, ह्या सगळ्यांचे दर्शन घेते. त्या परंपरेप्रमाणे आलेली आहे. मध्ये कोविडमध्ये 2-3 वर्ष येणं नाही झालं. हे माझी एक वर्ष परंपरा म्हणून मी आले. काही नाही मागितलं खरं तर. तुमच्या यात्रेनंतर तुम्हाला नोटीस आलेली आहे GST ची, नेमकं काय आहे? आता खरं तर मी मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी आल्यामुळे विषयांतर होईल, त्याची व्यवस्थित तुम्हाला माहिती मी देईल. आता तुम्ही विचारतायत तर एवढंच सांगेन की ही घटना 2-3 महिन्यापूर्वी पण घडली होती, आताही झाली आहे. आणि आमचा पूर्ण प्रतिसाद त्यांना सकारात्मक आहे. तो उद्योग पूर्णपणे नुकसानीत आहे. 8-10 वर्ष सतत दुष्काळामुळे तो कारखाना लिक्विडेशनच्या परिस्थितीमध्ये आहे आणि बँकेकडे गहाण आहे. त्यामुळे हे सगळे फॅक्ट्स आहेत. जे आकडे सांगितले जात आहेत ते फक्त व्याजाचे आकडे आहेत. कुठेही तिथे चुकीच्या पद्धतीचं काही झालेलं नाही आहे. कारखाना नुकसानीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अदा केले आणि येणाऱ्या वर्षात कारखाना चाललाच नाही उसाअभावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे. तर ह्याच्यामध्ये एक 8-9 कारखाने दिल्लीमध्ये केंद्र शासनाकडे मदतीसाठी गेले होते, त्यातही माझं नाव होतं. त्यातल्या मी सोडून बाकी सगळ्यांना आर्थिक मदत मंजूर झालेली आहे. आणि ती जर झाली असती तर कदाचित ह्या सगळ्या घटना घडल्याही नसत्या. पण खरंच माझ्या कारखान्याची अडचण निर्माण झाली. असं ते म्हणाले का? हो, कारण माझं प्रपोजल माझंही होतं, पण माझ्या कारखान्याची मदत मंजूर नाही झाली. ती झाली असती तर कदाचित ह्या सगळ्या विषयांना मला सांगत याचं कारण विचार. पण भाजपमधून सतत तुम्हाला डावललं जात आहे का, मदत दिली जात नाही असं तुम्हाला काही वाटतं का? त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. मदतीच्या यंत्रणा देऊ शकतो जर कारखानदार गेल्यानंतर त्या कारखान्यांना मदत मिळते. थेट याच्यामध्ये अमित शहांचा हस्तक्षेप आहे. तर मुंडे साहेबांचा कारखाना एक ऊसतोड कामगाराच्या प्रतिनिधी आहेत. ते खूप हालाकीमध्ये तो कारखाना उभा केला आणि खूप अडचणीत मी तो चालवला. शेवटी जेव्हा कोविड आलं तेव्हा माझ्या अगदी नाकातोंडात पाणी जायची परिस्थिती झाली. तर तो कारखाना आता बँकेकडे आहे. माझं असं म्हणणं आहे कारखान्यावर प्रभुत्व कोणाचं हे महत्त्वाचं नाही, पण तो कारखाना तिथल्या लोकांच्या आर्थिक व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर असे आजारी युनिट सरकारने जर चालवले तर खूप लोकांना आधार मिळेल आणि अशी माझी विनंती होती. पण त्याच्याबद्दल काय झालं याच्याबद्दलचं उत्तर माझ्याकडे. सहनशील किती दिवस राहणार? भाजपचे सहनशील कन्या देखील आहे. भाजपच्या राज्यातले नेते तुमची कोंडी करतायत का आणि किती दिवस तुम्ही ही कोंडी सहन करणार? किती दिवस मी ज्योतिषाला विचारून सांगते. कोंडी होते हे तुम्हाला मान्य आहे का? प्राची, मी कोंडी होण्याएवढी लहान नाही आहे. मी व्यवस्थित माझ्या जीवनात संघर्षातून सुंदर मार्ग काढेल. माझं राजकारण आम्ही कसबा पेठेच्या पवित्र मंदिरासमोर उभारून सांगते. हे गोपीनाथ मुंडेंनी जे वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचं वचन दिलं होतं त्याला संपूर्णपणे समर्पित आहे. माझ्या जीवनामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी मी आयुष्यामध्ये कधी केल्या नाही ना करणार आहे. आणि त्यामुळे माझं समर्पित ज्या लोकांसाठी राजकारण आहे ते माझा केंद्रबिंदू आहे. त्यांना जे योग्य आहे, त्यांचं भविष्य ज्याच्यामध्ये आहे ते करत राहणं हे माझं सर्वप्रथम कर्तव्य.